एक्सक्यूज मी जाताना तुझा तो बुके घेऊन जा. येतोय. कमाल ऍक्टिंग करेल. म्हणजे अनुभव तसा काही चांगला नाहीये पण मी करेल. अनुभव आहे. माझ्यातला कलाकार जागा करू नका नाहीतर मी सिक्युरिटी निघतो. निघतो. बघा आपल्याकडे आई आहे, बाबा आहेत, काका आहेत, मावशी आहेत, आत्या आहे, मामा आहे, आजी आजोबा नाही, आजी आजोबा नाही, ते वाहन विचार. पण त्यांनी दुसरं लग्न केलं होतं बाबा, त्यांची मुलं आहे, म्हणजे बाबा त्यांना भाऊ बोलतात. तुम्ही लग्न केलं सुन त्यांची एक महिने राहू शकतो आपण मॅडम. आउट. सिक्युरिटी. यस मॅम. काय करताय? पार्ट टाइम जॉब आहे माझा मॅडम. सिक्युरिटी. तुम्ही बोला जर बोला तू बोलायचं आणि तुम्ही लगेच निघा. बघा मॅडम निघा. सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेतील बॉस म्हणजेच राजेश्वरी हर्षे लग्न करण्यासाठी ही सध्या तयार झाली आहे. राजेश्वरीच्या लग्नासाठी काही अटी आहेत आणि त्या अटींमध्ये बसणारा मुलगा तिला हवा आहे. मालिकेत राजेश्वरीला बघायला स्थळ येऊ लागले आहेत. त्या स्थळांमध्ये दोन स्थळ अर्थातच येणारी मुलं प्रेक्षकांच्या चांगलेच लाडके आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील दत्तू मोरे आणि निखिल बने आगामी एपिसोड्स मध्ये बघायला येणाऱ्या मुलांच्या व्यक्तिरेखेत दिसतील. दत्तू आणि निखिल आल्यावर राजेश्वरी त्यांना पसंत करणार का? तिच्या सगळ्या अटींमध्ये ही मुलं बसत असतील का? मुळात मालिकेत काय धम्माल घडणार हे बघणं रोमांचकारक असणार. मालिकेत नक्की काय घडणार, बॉस खुश होणार की या मुलांची फजिती होणार हे बघण्यासाठी पाहत रहा बॉस माझी लाडाची सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. एक्सक्यूज मी जाताना तुझा तो बुके घेऊन जा. येतोय. कमाल ऍक्टिंग करेल. म्हणजे अनुभव तसा काही चांगला नाहीये पण मी करेल. अनुभव आहे. माझ्यातला कलाकार जागा करू नका नाहीतर मी सिक्युरिटी निघतो. निघतो. बघा आपल्याकडे आई आहे, बाबा आहेत, काका आहेत, मावशी आहेत, आत्या आहे, मामा आहे, आजी आजोबा नाही, आजी आजोबा नाही, ते वाहन विचार. पण त्यांनी दुसरं लग्न केलं होतं बाबा, त्यांची मुलं आहे, म्हणजे बाबा त्यांना भाऊ बोलतात. तुम्ही लग्न केलं सुनवार त्यांची मज्जा. एक महिने राहू शकतो आपण मॅडम. आउट. सिक्युरिटी. यस मॅम. काय करताय? पार्ट टाइम जॉब आहे माझा मॅडम. सिक्युरिटी. तुम्ही बोला जर बोला तू बोलायचं आणि तुम्ही लगेच निघा. बघा मॅडम निघा. बताऊ मी जाऊ.